5,000 लाच घेतल्याप्रकरणी वीज वितरण कंपनीचे तत्कालीन सहाय्यक अभियंता आणि खासगी इस्मास 3 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीकडील तत्कालीन सहाय्यक अभियंता राजचन्ना महादेव पाटील आणि खासगी इसम चांदसाब पठाण या दोघांना 5,000 लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोनं रंगेहात पकडलं होतं. या घटनेची सुनावणी विशेष न्यायाधीश योगेश राणे यांच्यासमोर झाली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं तत्कालीन सहाय्यक अभियंता राजचन्ना पाटील आणि खासगी इसम चांदसाब पठाण या दोघांना 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारतर्फे ॲडव्होकेट माधुरी देशपांडे तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी काम पाहिलं.